लोणावळ्यातील सह्याद्री नगर हुडको कॉलनी या ठिकाणी तीन दरोडेखोरांनी एका घरात चोरी करण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला। मात्र या दरम्यान चोरटे आणि स्थानिकांमध्ये उडालेल्या चकमकीत काही स्थानिक युवक किरकोळ जखमी झाले आहेत। वरील प्रकार सोमवारी 2:30 सुमारास घडला। या प्रकरणी वृषाली हनुमंत राऊत यांनी फिर्याद दिली असून लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादवी कलम 457, 380, 511 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादीनुसार तीन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून घरातील साहित्य विस्कटून घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे सदर घरात चोरीच्या उद्देशाने शिरत असल्याची चाहूल शेजारच्या घरातील लोकांना लागल्यानं त्यांनी आजूबाजूच्या काही जणांना फोनवर याची कल्पना दिली। यानंतर काही युवक घराबाहेर येऊन ज्या घरात चोर घुसले होते तिकडे जात असतानाच चोर घराबाहेर पडले आणि त्याचा सामना स्थानिक युवकांशी झाला। यात दोन्ही बाजूनी दगडफेक झाली। मात्र चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेल्या कॅटीमधून मारलेल्या गोट्यांमुळे दोन युवक किरकोळ जखमी झाले। दरम्यान तिन्ही चोरटे यांनी सोबत आणलेल्या दुचाकीवरून पोबारा करण्यात यशस्वी झाले। हा सर्व समोरच्या एका घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड, लोणावळा।